पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगे अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे, थ्री स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजेन्सी। सिल्लोड येथे 7 वर्षापूर्वी घरातून निघालेला गतिमंद गोलू कांबळे पुन्हा एकदा घरी परतला। मुलासोबत घेताना माधुरी कांबळेंना अश्रू अनावर। आमदार फारुक शाह यांच्या तीव्र नाराजीनंतर महापालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे संयुक्त कारवाई, अनेक अतिक्रमण धारकांना दंड। शेती, शेतकरी आणि उद्योग व्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडेच, प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांचा दावा। धुळे शहरात चोऱ्यांचे सत्र कायम, पोलिसांकडून फक्त चोऱ्यांची नोंद घेण्याचे काम। साक्री रोड लगतची 2 घरे फोडली, रोख रक्कम दागिने पळवले। आणि ग्रामीण भागातील अपूर्ण पाणी योजना युद्ध पातळीवर पूर्ण करा, आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शौचालय उभारणीचे काम वेळेत सादर करा। आणि आता सविस्तर वृत्त। उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करावी आणि हित साधावे म्हणूनच 7 वर्षापूर्वी मुलास रागावली होती। राग अनावर झाल्याने तो घरातून बाहेर पडला। नंतर खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही। मात्र 7 वर्षानंतर मुलगा पुन्हा मला भेटला याचा सर्वाधिक आनंद होतोय। या काळात मुलाचे संगोपन करणाऱ्या बालकल्याण समितीच्या सदस्यांसह इतर सर्वांच्या मी नेहमीच ऋणात राहील असे म्हणताना माधुरी कांबळे या महिलेला अश्रू अनावर झालेत। जिल्हाधिकारी देवराज गंगाधरन यांनी गतिमंद असलेल्या गोलू कांबळे याला त्याच्या आईकडे सुपूर्द केले। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वातावरण भारावले होते। शिरपूर येथील MZ मराठे गतिमंद मुलांच्या बालगृहात 7 वर्षापूर्वी 12 वर्षाचा गोलू कांबळे नावाचा मुलगा दाखल झाला। हा मुलगा गतिमंद असल्याने तो स्वतःविषयी आणि पालकांविषयी माहिती देत नव्हता। अशा परिस्थितीत बालकल्याण समितीने त्याच्या संगोपनाची जबाबदारी शिरपूर येथील MZ मराठे गतिमंद विद्यालयाच्या निवासी शाळेकडे सोपविली। त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणताना खेळाडू बनविले। एकामागे एक सुमारे 7 वर्ष निघून गेले पण त्याचवेळी बालकल्याण समितीचे पदाधिकारी आणि शाळेतील शिक्षक गतिमंद असलेल्या गोलू कांबळेच्या पालकांचा शोध घेत नव्हते। सुदैवाने 7 वर्षानंतर समितीला गोलू कांबळेंचा पालकांचा शोध लागला। सिल्लोड येथे तो कुटुंबियासह राहत असल्याची माहिती मिळाली। त्याची आई माधुरी कांबळे हिच्याशी संपर्क साधण्यात आला। गोलूला पाहिल्यानंतर माधुरी कांबळे यांनी त्याला ओळखले आणि समितीला सर्व माहिती दिली। खात्री पटल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी देवराज गंगाधरन यांनी आज 19 वर्षाच्या असलेल्या गोलू कांबळेला त्याच्या आईकडे सुपूर्द केले। भारावलेला गोलू 7 वर्षानंतर मिळाला म्हणून त्याच्या आईचा आनंद गगनात मावेनासा झाला। जिल्हाधिकारी कार्यालयात भावना व्यक्त करताना माधुरी कांबळे म्हणाल्या की त्यांच्याच हितासाठी 2013 मी रागवली होती। याचा गोलूला राग आला आणि तो घरातून बेपत्ता झाला। गेल्या 7 वर्षात त्याचे उत्कृष्ट संगोपन झाले, त्याच्यात शिक्षण आणि खेळाची गोडी निर्माण केली म्हणून बालकल्याण समिती आणि त्याच्या जडणघडणीत सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येकाचे मी ऋणी राहील असे म्हणत माधुरी कांबळे यांना अश्रू अनावर झाले। माझा मुलगा म्हणजे 2013 मिसिंग होता। मी त्याला खूप थोडे रागवले त्यामुळे तो राग घरातून रागरसून आलेले पण इथे तो सापडला कारण आज मी सांगू शकत नाही की सगळ्यांचे आभार मानते मी की माझा आज मुलगा त्यांच्या मुळे मला सापडला। गतिमंद असलेल्या गोलू कांबळेला त्याच्या आईकडे सोपविताना जिल्हाधिकारी गंगाधरन यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या। गोलू कांबळेचे पालनपोषण करताना त्याच्यात शिक्षण आणि खेळाची गोडी निर्माण करण्यात आली आहे। अलीकडेच झालेल्या राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत गोलू कांबळेने सुवर्णपदक मिळविले आहे। त्याच्यात शिक्षणाची आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण करणाऱ्या शिक्षण संस्थेचे आभार मानायलाच हवेत। सर्वांच्याच प्रयत्नामुळे गोलू आज त्याच्या आईसोबत जात आहे
असे सत्कर्म अनेकांनी करायला हवेत. गोलूला शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आता त्याच्या आईने प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी देवराज गंगाधरन यांनी व्यक्त केली. आज आमच्या जिल्ह्यामध्ये असल्याच्या बालगृहामध्ये राहताचे एक विद्यार्थी गोलू संजय कांबळे 19 वर्षाचे विद्यार्थी त्यांच्या आईसोबत त्यांना हस्तांतरित करण्यासाठी आम्ही आदेश आज काढला आहे. याविषयी संदर्भात या विद्यार्थी आमच्याकडे 2014 पासून साधारण 5 वर्ष आमच्या मुलांच्या बालगृह सिरपूरमध्ये त्यांना राहत आहे. त्यांच्या वेगळ्यावेगळ्या कौशल्य डेव्हलपमेंट आणि इतर गोष्टी स्पोर्ट्समध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे त्यांना संधी देऊन त्यांना पुढेकार करून 5 वर्ष त्यांना सांभाळून करून घेतले. याविषयी संदर्भात मी तो मुलांच्या बालगृह त्यांना सांभाळायचे त्यांच्या अधिकाऱ्यांना मी आभार मानतो. त्यांच्या आईना माझा एक विनंती आहे, यापुढे त्या विद्यार्थ्यांना चांगला स्किल डेव्हलपमेंट आणि त्यांच्या आयुष्यभर चांगला आरोग्य आणि त्यांचं चांगलं शिक्षण द्या म्हणून त्यांच्या मी विनंती करत आहे. धुळे शहरातील आग्रा रोडसह अन्य रस्त्यांवरील व्यावसायिक अतिक्रमणे हटवण्यासाठी आता महापालिका आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई होतीये. बाजारपेठेत लोडगाडी उभी करून किंवा पथारी पसरून अनेक जण व्यवसाय करतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. आमदार फारुख शहा यांनी या प्रश्नावर बैठक घेऊन शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शनिवारी लगेचच महापालिकेने अतिक्रमण निर्मूलनास सुरुवात केली. शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोटगाड्या उभ्या करून आणि पथारी पसरवून व्यवसाय करणाऱ्यांची भर पडते. दोन्ही बाजूने अतिक्रमण होत असल्याने वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध होत नाही. सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत या काळात सतत वाहतुकीची कोंडी होते. याबाबत अनेकदा नागरिकांनी नाराजी व्यक्त केली, पण पोलीस प्रशासन आणि महापालिकेत समन्वय होत नाही, त्यामुळे शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर आमदार फारुख शहा यांनी बैठक घेतली. या बैठकीला महापालिकेचे अधिकारी आणि शहर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अतिक्रमण निर्मूलन करताना सरसकट काम करावे, कुणालाही अनुकूल भूमिका घेऊ नये, सर्वांवर समान कारवाई करावी, बैठकीत केवळ आश्वासन देऊ नका, कार्यपूर्तीचे अहवाल देत चला, नाहीतर कारवाई सामोरे जावे लागेल, असा इशाराच आमदार शहा यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी लगेचच कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक शाखा आणि महापालिका प्रशासनाने मनोहर चित्र मंदिरापासून गांधी पुतळ्यापर्यंतच्या टप्प्याटप्प्यातील अतिक्रमितांवर कारवाई केली, त्यांच्याकडील साहित्य वजनमाप जमा केले. संपूर्ण प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे थांबत नाही, तोवर ही कारवाई कायम राहील, असे स्पष्टीकरण अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव यांनी दिले. रस्त्यावर जागा अडवून वाहतुकीची कोंडी करणाऱ्या प्रत्येकावर सातत्याने कारवाई होईल, त्यामुळे व्यावसायिकांनी अतिक्रमण न करता सुरक्षित ठिकाणी व्यवसाय करावा अशी अपेक्षा यावेळी कारवाई करणाऱ्या पथकाने व्यक्त केली. धुळे महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन प्रमुख प्रसाद जाधव, काल रोजी आमदार सन्मान्य फारुख शाह साहेब यांच्या कार्यालयात महाशय उपायुक्त, महानगरपालिका अधिकारी तसंच पोलीस प्रशासन यांची संयुक्त मीटिंग घेऊन शहराला शहरात रस्त्यावर जे अडथळे होणारे अतिक्रमणधारक आहे, हॉकर्स वगैरे किंवा बैठे पत्र टाकून विक्री करणारे ज्यांच्यामुळे शहरातील नागरिकांना अडथळा होत आहे, हे वारंवार आपल्या कारवाई होत असतानाही यांच्यावर दंडात्मक कारवाई झालेला आहे, पण पुन्हा हे अतिक्रमणधारक वारंवार रस्त्यावर येऊन अडथळा करतात किंवा मुजोरी करतात. प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या आज कारवाई चालू आहे आणि ही कारवाई पूर्ण रस्ते मोकळे जावं तर चालणार आहे, तरी सर्व व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी सहकार्य करावं. तसंच रस्त्याच्या दुतर्फा कुठेही अवस्थ आपल्या मोटरबाईक वगैरे लावू नये, सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीचा रस्ता मोकळा करावा असं मनपा महाशय आयुक्त साहेब यांच्याकडून आवाहन करण्यात आलं. निवृत्ती वेतनापासून वंचित असलेल्यांना दरमहा किमान 5,000 रुपये मिळावेत, निवृत्तीधारकांच्या मागण्या मान्य कराव्यात, शासनाने वेळ काढू धोरण थांबवावे असे म्हणत निवृत्तीधारकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी निदर्शने केली, तर शनिवारी अन्य कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. राष्ट्रीय स्तरावरील निवृत्तीधारकांच्या संघटनेने पुन्हा एकदा निवृत्ती वेतनाचा प्रश्न हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा येथे 350 दिवस साखळी उपोषण झाले. निवृत्ती वेतनधारकांच्या मागण्याबाबत 31 मार्च 2017 जे परिपत्र काढले ते मागे घ्यावे, प्रत्येक निवृत्तीधारकाला किमान 7,500 रुपये निवृत्ती वेतन दरमहा मिळावे आणि त्यावर महागाई भत्ता देखील मिळावा. निवृत्ती वेतनधारकांच्या वारसांना आरोग्य सेवेत समाविष्ट करा. शासनाकडे सातत्याने निवेदने दिली जात आहेत, पण सरकार लक्ष देत नाहीत. भविष्यात निवृत्ती वेतनधारक आणि इतर कर्मचारी तीव्र आंदोलन करतील, असा इशाराच यावेळी देण्यात आला. आंदोलकांमध्ये देवीसिंग जाधव, भोजूसिंग गिरासे,
जे आर सूर्यवंशी, आर डी पाटील, आर व्ही धनकर, ए वाय सोनोने, एन जी राजपूत, जी बी बागुल, जी व्ही देसले, आर डी विस्पुते, आर जी गिरी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. प्रमुख चार मागण्या अशा आहेत की 31/5/2017 जे अन्यायकारक पत्र आहे ते मागे घ्या आणि सर्व पेन्शनर्सना त्यांच्या पगाराच्या प्रमाणात हायर पेन्शनचा मुद्दा उपस्थित करून द्या. दुसरी मागणी आहे की मिनिमम पेन्शन आम्हाला 7,500 रुपये त्यावर महागाई भत्ता द्या किंवा अंतरिम पेन्शन म्हणून 5,000 रुपये आणि त्यावर महागाई भत्ता तातडीने द्या. तिसरी मागणी आहे आमची की पेन्शनर आणि त्याच्या पत्नीला, त्याच्या वारसदारांना शासनाच्या जन आरोग्य योजनेमध्ये किंवा आयुष्यमान योजनेमध्ये सहभागी करून घ्या किंवा त्यांना दोघांना मोफत उपचार द्या. चौथी मागणी आमची आहे की जे लोक जे सभासद की जे सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनच्या योजनेपासून वंचित राहिले त्यांना देखील सामावून त्यांना मिनिमम पेन्शन 5,000 रुपये द्या. या चार प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज हे निवेदन देतोय. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, एलजी, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याज दरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-6240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार एलईडी टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन, फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील, आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी, ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर, व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत, दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196 ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर.
नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊसमधील दुधाळ जनावरे। फार्म हाऊसवर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते। जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते। दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो। दुधात पाणी भेसळ होतच नाही। दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय। नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल। घरपोच दूध अर्धा आणि एक लिटर या प्रमाणात मिळेल। तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल। आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे। मोबाईल 78 875 84 977, 98 347 93 223। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। लवकरच जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील चार पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर जनतेचा विश्वास आहे, ही बाब विधानसभा निवडणुकीत अधोरेखित झाली तेव्हा पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत न्यावीत, पक्ष संघटन वाढवावे, येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष सत्तेत राहील असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला। धुळे शहरातील पक्ष कार्यालयात श्रीमती चाकणकर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेत मार्गदर्शन केले। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होऊ घातली आहे। 2 दिवसांपूर्वीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर जिल्हा दौऱ्यावर आल्या। धुळे शहरातील पक्ष कार्यालयात त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली। यावेळी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी महापौर कल्पना महाले, शहराध्यक्ष कैलास चौधरी, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, सत्यजित सिसोदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जनतेची श्रद्धा आहे। विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस मते मिळाली। शेती, शेतकरी आणि उद्योग व्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि पक्षाच्या ध्येय धोरणात आहेत, त्यामुळे पक्षाची ध्येय धोरणे निवडणुकीपूर्वी ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवावी। येणाऱ्या काळात ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष सत्तास्थानी असतील। पक्षाची ध्येय धोरणे ग्रामीण जनतेपर्यंत नेण्यास कसूर करू नका असे आवाहन श्रीमती चाकणकर यांनी केले। त्यानंतर दुपारी 4 वाजता शिरूर परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून श्रीमती चाकणकर यांनी शिरूर येथे झालेल्या मेळाव्यास मार्गदर्शन केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरस्कृत जरी असेल तरी त्या ठिकाणी ती चळवळ उभी राहत असताना निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीची यंत्रणा आहे। मान्य आहे, घरातला जरी 4 लोकांचा वाद असेल तरी थोडासा विचारांचा प्रभाव दोन्ही बाजूला असू शकतो, पण विचार वेगळा असेल तरी कुटुंब एकच आहे। त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये आणि उद्यापासून कशाला आजपासून जिल्हाध्यक्ष युवकाध्यक्ष आपण सगळेजण या ठिकाणी आहेत, आम्ही सगळे एक आहोत, हे तुम्हाला दिसेल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये। सर्वाधिक उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झालेले तुम्हाला दिसतील आणि त्याची नांदी। धुळे शहरातील साक्री रोडवरील पद्मनाभ नगरात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला। येथे नागरिकांनी 750 दिवे तेवत ठेवले आणि दीपोत्सवाचा आनंद घेतला। महाशिवरात्र आणि कार्तिकी पौर्णिमेला हा उत्सव साजरा होत असल्याचे भूषण कुलकर्णी यांनी सांगितले। कार्तिक पौर्णिमेपासून उपवरांचे विवाह होण्यास सुरुवात होते, त्याचवेळी चातुर्मास संपत असल्याने अनेक शुभ कार्य सुरू होतात, त्यामुळे सर्वत्र उत्साह संचारतो। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रकाश उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे। समाज आणि व्यक्तीपुढील अंधकार नष्ट व्हावा, सर्वांचे जीवन प्रकाशमान व्हावे अशी प्रार्थना करीत धुळ्यातील पद्मनाभ नगरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। महिला पुरुषांनी एकत्र येऊन 750 दिवे लावले। दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी नागरिक दिवे लावून दीपोत्सव साजरा करतात, यामुळे सामाजिक सद्भाव वाढीस लागतो। याशिवाय आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती घेतली जाते असे भूषण कुलकर्णी यांनी सांगितले। स्वामी पद्मनाभ नगर मध्ये श्री भगवान शिवाचं एक प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो। त्रिपुरी पौर्णिमेला 750 वाती लावल्या जातात, तर आज या ठिकाणी
दरवर्षाप्रमाणे परिसरातील माता भगिनी युवक यांच्या मदतीने या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. फेवर कुकटॉप ही लाना वरना कही. फेबर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेबर. मैडम आपने तो देखा ही होगा देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरोही दीजिए. फेबर विद यूएस मेड फिल्म टेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन. फेबर. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction Technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111. बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो. ए आई मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार आहे. मोहन माळ वगैरे प्लीजच त्यापेक्षा यावेळी कुठल्या तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात. आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसी झाल्यात माहितीये. घट सुद्धा धरत नाहीत सोन्यात. फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे. त्यात नवीन काय आमच्या गाडगे हेच करतात गेले कित्येक वर्ष. आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला दोन दोन नेकलेस केले होते एका रुपयाची घट न जाता. आणि ऐक ना कॉन्टेम्पररी बरं का क्लिशे नाही. पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण. पुना गाडगे आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे. फोन नंबर 229 121 229 121. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन होम फर्निचर ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन डायनिंग टेबल सोफा सेट TV युनिट ऑफिस फर्निचर ऑफिस चेअर्स सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर प्लॉट नंबर D77 78 MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230 84148 77 670 021 48. धुळे शहराच्या वैभवाचं प्रतीक 3-स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजन्सी जगताप परिवाराच्या कुशल व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं हॉटेलिंगचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण 3-स्टार असल्यानं दर्जेदार सुविधा नम्र पण तितकीच तत्पर सेवा सर्वोत्कृष्ट फूड क्वालिटी व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन अविस्मरणीय जेवणाचा आनंद घ्या. वातानुकूलित मन प्रसन्न करणारे रूम्स स्वतंत्र फॅमिली रेस्टॉरंट कुटुंबासह वाढदिवस साजरा करा. मंद प्रकाश
संगीत श्रवण करीत मित्रांसह गेट टुगेदर करा. निळ्याशार पाण्याचा स्विमिंग टँक, पोहण्याचा मनमुराद आनंद घ्या. पूल साइड रेस्टोबार आणि टुमदार हॅट्स, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, बिझनेस मीटिंग साठी उपयुक्त सर्व सोयींनी युक्त बेक्युट हॉल मध्ये पार्टीचा आणि वाढदिवसाचा आनंद घ्या. निसर्गरम्य मॅरेज लॉन वर होऊ द्या दिमागदार विवाह. केवळ भेट देण्यासाठी एकदा याच थ्री स्टार हॉटेल चंद्रदीप रिजेन्सी चितोड चौफुली जवळ सुरत बायपास हायवे धुळे. संपर्क दिनेश जगताप 70594 99997 आणि 70595 99997. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे शहरातील साक्री रोड लगत असलेल्या संगमा चौकात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी दोन ठिकाणी हातसफाई केली. बँकेत अधिकारी असलेले अविनाश साळवे यांच्या घरात चोरी झाली आहे. तर याच परिसरातील अजबे नगरात राहणाऱ्या वैशाली मैदासे यांच्या घरात देखील चोरट्यांनी हातसफाई केली. चांदीचे दागिने आणि 3000 रुपये रोख असे 10000 रुपयांची चोरी झाल्याची माहिती मैदासे यांनी पोलिसांना दिली. धुळे शहरासह जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र कायम आहे. आज झालेल्या चोरीची नोंद करून तपासाला सुरुवात होत नाही तोच पोलिसांना नवीन झालेल्या चोरीची नोंद घ्यावी लागत आहेत. पोलीस गस्त घालत असले तरी पोलिसांना चकवा देऊन चोरटे आपला कार्यभार साधत आहेत. दिवसेंदिवस चोरट्यांची धाडस वाढत आहेत. संगमा चौकात राहणारे अविनाश साळवे हे बँक अधिकारी आहेत. कुटुंबियांसह ते बाहेरगावी गेले आहेत, त्यामुळे चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुंपणाचे प्रवेशद्वार तसेच मुख्य दरवाज्याचा कडी कोंडा तोडला आणि घरात हातसफाई केली. नागरिकांनी चोरीची माहिती पोलिसांना दिली, पण साळवे घरी आल्यानंतरच नेमकी किती रक्कम चोरीस गेली आणि किती दागिने चोरीस गेले हे कळू शकेल. साक्री रोड परिसरातीलच अजबे नगरात वैशाली मैदासे राहतात. कौटुंबिक कारणामुळे त्यांना मुंबई येथे जावे लागले. साहजिकच श्रीमती मैदासे यांच्या घराला कुलूप होते. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी मैदासे यांच्या घराचा कडी कोंडा तोडला आणि कार्यभार साधला. आजूबाजूच्या नागरिकांनी श्रीमती मैदासे यांना चोरी झाल्याची माहिती दिली. घरी परतल्यानंतर त्यांनी पाहणी केली तेव्हा घरात असलेले 3000 रुपये रोख आणि चांदीचे काही दागिने चोरांनी चोरून नेले आहेत. एकूण 10000 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती श्रीमती मैदासे यांनी दिली. वैशाली मैदासे मी गावाला गेलेली होती 8 दिवसापासून. तर काल अचानक फोन आला शेजाऱ्यांचा की टाळा तोडलेला दिसतोय, घर उघडे, चोरी पैंजांचं कपाट फोडलं का, सगळं अस्तव्यस्त सामान केलेले, एक गादी वगैरे उचकवलेली, शोकेस केलेले. धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या महात्मा बसवेश्वर चौक फलक जाहिरातींच्या होर्डिंगमध्ये अडविला जातो, त्यामुळे वीरशैव लिंगायत समाजाच्या भावना दुखावतात. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी जाहिरातींचे होर्डिंग लावणाऱ्यांना परवानगी देण्यापूर्वी बसवेश्वर चौकाचा फलक झाकला जाणार नाही याची काळजी घेण्याची सूचना करावी अशी मागणी शिवा संघटनेने केली आहे. शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने महापौर चंद्रकांत सोनार आणि आयुक्त अजित शेख यांना निवेदन दिले. शहरात अनेक ठिकाणी होल्डिंग्स लावण्यासाठी महापालिका परवानगी देते. पूर्वाश्रमीच्या 1272 चौक आणि अलीकडचा महात्मा बसवेश्वर चौकात होल्डिंग किंवा जाहिरात फलक लावणाऱ्यांना सूचना होणे गरजेचे आहे. कारण महात्मा बसवेश्वर चौक अशी कोनशिला असलेला भाग होल्डिंग किंवा जाहिरात फलकात झाकला जातो, त्यामुळे वीरशैव लिंगायत समाजाच्या भावना दुखावतात. जाहिरात फलकावरील मजकुरापेक्षा महात्मा बसवेश्वर यांचे व्यक्तिमत्व निश्चित उंच आहे, त्यामुळे त्यांचा आदर राखणे गरजेचे आहे अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त केली आहे. निवेदन देताना SM वाफेकर, नंदकिशोर लगदे, सचिन वाफेकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. त्यांना जाहिरातीचा बोर्ड लागतो, पोहोचतो असतो, तर महात्मा चौकाच्या चौकामध्ये तो गाडला जातो आणि बोर्डामुळे महात्मा चौक नाव घुसत नाही, ते होऊ नये याच्याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे. याच्यापुढे सुद्धा जाहिरात लावताना बोर्डाच्या पाठीमागे महात्मा चौकाच्या पाठीमागे जागा आहे तिथे जाहिरात लावा, पण बोर्डासमोर कुठल्या भागात जाहिरात लावू नये असं आमचं विनंती तिथे. ग्रामीण भागातील पाणी योजना प्राधान्यक्रमाने पूर्ण कराव्यात. सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता शौचालय उभारणीचा लक्षांक निर्धारित वेळेत पूर्ण करावा. कुठल्याही योजनेचे काम अपूर्ण राहू नये, याचवेळी काम गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे याकडे लक्ष द्या अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषद प्रशासनाने आढावा बैठक घेतली. या बैठकीला अनेक विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात विकास कामांचा आढावा घेण्यासाठी प्रशासन प्रमुख वानमती सी यांनी बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी AJ तडवी,
प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस डी माळोदे, प्रवीण देवरे, कृषी अधिकारी पी एम सोनोणी यांच्यासह निरनिराळे खाते प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी प्रत्येक विभाग प्रमुखाने त्यांच्याकडील योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा सादर केला. जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या 4 पंचायत समितींच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या ग्रामविकासाच्या केंद्रबिंदू असतात, त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाच्या पातळीवर होत असलेलं काम महत्त्वाचे ठरते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सिंह यांनी सांगितले की जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असतो, त्यामुळे पाणी योजना अपूर्ण असतील तर त्या युद्ध पातळीवर पूर्ण करा. पाणी योजनांबाबत तक्रारी नकोय. ग्रामीण क्षेत्रातील आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा असून शौचालय उभारणीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण झाले पाहिजे. कामे करताना त्याची गुणवत्ता राखणे गरजेचे आहे. योजनांची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई झाली तर कार्यवाहीला सामोरे जावे लागेल, असे स्पष्टीकरण श्रीमती वानमती सी यांनी दिले. तुम्ही ऑनलाईन जर पूर्ण केलेलं काम म्हणजे 1% झालं आणि ऍटलीस्ट तुम्ही मला सांगा 50% तरी कधीपर्यंत तुमचं काम होईल. तुम्ही सर्व व्हिडिओ तुम्ही ग्रामपंचायतीने काही घेतले का? ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीला एवढं उद्दिष्ट कम्युनिटी गार्डनसाठी 100% अचीव केलं, आपण टॉप केलं, पण कम्युनिटीमध्ये पी आर लागेल पूर्ण होईल कधी? एक कम्युनिटी गार्डन बघायला किती दिवस लागेल? कारण कम्प्लिशन आमच्याकडे जास्त काम पण नाही. प्रत्येक ब्लॉकमध्ये 12-13 एक तरी होईल. एक व्हिडिओ तुम्ही स्वतः एकदा कापती करून तुम्ही आणि मी तुम्ही मला जॉईंट योजना आपण पूर्ण म्हणतो आणि काम पण दिले ह्याच्यात कसं आहे कुठेतरी आपली काम पाहिजे तिथं माहिती म्हणजे व्हिडिओ तुम्ही एकदा जाऊन भेटून या, कारण पाणी पुरवठा खूप महत्वाचं आपल्याला. सो एक्झिस्टिंग स्कीम आपण ऑनलाईन केलं एमएसमध्ये आणि काही ठिकाणी अशी अपूर्ण पडलं. आता आपल्याकडे एकही लाभार्थी पण नाही का ऑनलाईन एंट्री करायला? तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचे शनिवारी कमाल तापमान 30.0° सेल्सिअस होते तर किमान तापमान 15.6° सेल्सिअस होते. आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 85% तर दुपारी 44% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगे अँड सन्स, पेपर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे, 3-स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजेन्सी. सिल्लोड येथे 7 वर्षापूर्वी घरातून निघालेला गतिमंद गोलू कांबळे पुन्हा एकदा घरी परतला. मुलासोबत घेताना माधुरी कांबळेंना अश्रू अनावर. आमदार फारुक शाह यांच्या तीव्र नाराजीनंतर महापालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे संयुक्त कारवाई, अनेक अतिक्रमण धारकांना दंड. शेती, शेतकरी आणि उद्योग व्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडेच, प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांचा दावा. धुळे शहरात चोऱ्यांचे सत्र कायम, पोलिसांकडून फक्त चोऱ्यांची नोंद घेण्याचे काम. साक्री रोड लगतची 2 घरे फोडली, रोख रक्कम दागिने पळवले. आणि ग्रामीण भागातील अपूर्ण पाणी योजना युद्ध पातळीवर पूर्ण करा, आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शौचालय उभारणीचे काम वेळेत सादर करा. याबरोबरच आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.